एचएनएनच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। मी आपला होस्ट मोहम्मद उमर। एक नजर ठळक घडामोडीवर। चीनची भारताविरोधात कारवाई सुरूच। गलवानंतर आता चीनची नजर अरुणाचल प्रदेशकडे। अरुणाचल सीमेवर चीनचे रस्ते बांधणीचे काम सुरू। पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे पुन्हा एकदा लॉकडाऊन। हा लॉकडाऊन 13 जुलै ते 23 जुलै दरम्यान 10 दिवसांचा असेल। या लॉकडाऊनला भाजपचे नेते गिरीश बापट व पुणे व्यापारी महासंघाचा विरोध। मुंबई एच ईस्ट वार्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनाने मृत्यू। यूपीमधील पोलिसांच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या विकास दुबे याच्या साथीदाराला ठाण्यातून अटक। मुंबई ATSची मोठी कारवाई। मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तज्ज्ञ वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात मांडणार महाराष्ट्राची बाजू। महाराष्ट्र पाठोपाठ आज दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली। गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत होती म्हणून भाजपला 105 जागा मिळाल्या, अन्यथा भाजपला 40 ते 50 जागांवर समाधान मानावे लागले असते, असे वक्तव्य माननीय खासदार शरद पवार यांनी केले। इचलकरंजीमध्ये आज 10 नव्या रुग्णांची भर, तर एकूण कोरोना रुग्णसंख्या 107 वर, यात 9 जणांचा मृत्यू। आजच्या बातमीपत्रात इतकंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।